ज्याने सामनावीर हा किताब पटकावला होता सेमीफायनल मध्ये पंचांच्या उजवातून मारा करेल समोर असेल तो शादाब आणि पहिला चेंडू या ठिकाणी आवांतर फेकला जातोय पहिला चेंडू वरती धाव संख्येचं खातं ओपन करून जाते दिलं जातंय एमएससी संघाला पहिला चेंडू आवांतर दुसरा चेंडू या ठिकाणी फेकला जातोय दुसरा चेंडू आवांतर चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये दोन या धाव संख्येसाठी धाव संख्येचं फडक या ठिकाणी थोडंसं मोठं केलं जातंय लगातार दोन चेंडू या ठिकाणी आवांतर फेकले जात आहेत चार धाव संख्या अजूनपर्यंत खर्ची केल्या जात आहेत एक ही चेंडू स्पेअर फेकला जात नाही पुन्हा एकदा सुरेख असे मला वाटतं या ठिकाणी जोरदार अपील केली जाते बघा पंच आणि पहिलाच मोठा गडी बाद केला जातोय आमच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का मिळतो एमएससी पडवे संघाला आणि फलंदाज बाद पहिला मोठा धक्का अख्खा मैदान या ठिकाणी शांत होताना दिसतोय कारण या फलंदाजावरती पूर्ण एमएससी संघाची मदार होती खरंच असं म्हटलं जाईल की असं कुठलं गाव नाही ज्या ठिकाणी शादाबचं नाव नाही परंतु शादाबला या ठिकाणी गार करण्यामध्ये यश होतंय श्रेयच शादाबची गार जागा घेण्यासाठी आर्यन तिसरा चेंडू या ठिकाणी आवांतर फेकला जातोय आतापर्यंत आवांतर चेंडू बघूया या ठिकाणी मला वाटतं फलंदाज बाद आर्यच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का मिळतो एमएससी पडवे संघाला पाच या धाव संख्येवरती आतापर्यंत फक्त आवांतर चेंडूने धाव संख्या गोळा करून दिल्या जात आहेत विरुद्ध संघाला श्रेयश मी आधीच म्हणालो होतो की कुठे आपण चुकलो हे शोधावं लागेल आणि कुठे आपण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करून विजयापर्यंत गेलोय ते लक्षात ठेवावं लागेल आर्यांची जागा घेण्यासाठी युसुफ युसुफ सुद्धा एक नावाजलेला पंचभूषीतला फलंदाजाने या ठिकाणी मला वाटतं घशाच्या क्षेत्राच्या यष्टीच्या मागे पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने वेगवान केलीय बघूया काय प्रदर्शन खेळायला मिळतंय पुन्हा एकदा आवांतर चेंडू आवांतर चेंडू आवांतर चेंडू आणि आवांतर चेंडूने धावसंख्येची धावसंख्या वाढ होते धावसंख्या होते दोन बाद आठ टिकू आणि युसुफ याला मला वाटतं विचार करावा लागेल की कशा पद्धतीने हा सामना खेळायचा अंतिम सामना आणि सुरेख असा पुन्हा एकदा गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळतं श्रेयश याच्याकडून ब्लॉक लेनला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा दोन चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील श्रेयश याचे समोर असेल युसुफ आणि सुरेख असा कट या ठिकाणी पाहायला मिळतं युसुफ याच्या बॅट मधून निघालेल्या या पहिल्या दोन धावसंख्येने धावसंख्येची वाढ होते धावसंख्या होते दोन बाद दहा अजूनही एक चेंडू शिल्लक असेल श्रेयसाचा बघूया एक चेंडू वरती किती धाव संख्या गोळा केल्या जातात नक्कीच मोठी धाव संख्या म्हणता येईल कारण एक तगडा गोलंदाज पण गोलंदाज तगडा असून सुद्धा दहा धाव संख्या या ठिकाणी गोळा केल्या जातात आणि पुन्हा एकदा आवांतर चेंडूचा फायदा मिळतो एमएससी संघाला चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर जाहीर क्षेत्रामध्ये तीन धाव संख्येने धाव संख्येची वाढ होते धाव संख्या होते तेरा कदाचित महागडे षटक म्हणता जरी आपण दोन गडी बाद केले असेल तरी धाव फडक सुद्धा मोठं होताना दिसतंय पुन्हा एकदा सुरेख असा पंच पाहायला मिळतोय आता कुठेतरी मला वाटतं विचार करावा लागेल गोलंदाजांना ज्या दृष्टिकोनातून दोन फलंदाज बाद केले होते परंतु कुठेतरी आवांतर चेंडू फेकले जात आहेत कुठेतरी मला वाटतं हिपो फैज आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील केली जाते बघूया अपील या ठिकाणी फेटावलेली जाते नक्कीच अशाच प्रकारच्या गोलंदाजीवरती नक्कीच एक मोठा धाव फडक जे निर्माण केलं होतं एमएससी संघाने ते कुठेतरी दाबता आलं असतं पुन्हा एकदा मला वाटतं स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला जातो चेंडू जातो सीमा रेषेवर चार धाव संख्येसाठी चार या धावसंख्येने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते सुंदर असा फटका म्हणतात टिकू याचा धावसंख्या होते 19 दुसरं शतक प्रगती पथावरती असताना कुठेतरी आता टिकू ची बॅट ही तापताना दिसते ज्या ठिकाणी संघ गार झाला होता त्या ठिकाणी ही बॅट तापताना दिसते बघूया या बॅटीचा उपयोग कुठल्या धाव संख्या कितपर्यंत गोळा करण्यामध्ये यश मिळते टिपू याला गोलन माग होती पुन्हा एकदा संतोष तयार होताना पंचाच्या उजव्या हातातून मारा करे समोर असेल तो धडाकेबाज फलंदाज टिकू आणि पुन्हा एकदा मला वाटतं टिपू याने चांगल्या प्रकारचं हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय सुद्धा ते काळजीपूर्वक वतावं लागतं तशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी टिकूच्या माध्यमातून केला जातोय आतापर्यंत 21 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश मिळालं एमएससी संघाला आणि 21 धाव संख्या खर्ची करावी लागतात बुडबार संघाला पुन्हा एकदा संतोष त्यावर होते परंतु या ठिकाणी सुरेख असा गोलंदाजीच्या बरोबर पाहताय तर जोरदार अपील केली जाते बघूया पंच काय निर्णय देत आहेत परंतु फलंदाजने ही संघाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर समान समीकरण पाहायला मिळतंय पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जातोय ज्या क्षेत्रामध्ये दोन या धाव संख्येसाठी धाव संख्येची वाढ होते धाव संख्येचे 23 दुसरं षटक संपतंय दोन षटकाच्या समाप्तीनंतर एमएससी पडवे या संघाची
दुसरं संघातर्फे तिसरं शतक घेऊन येत आहेत श्रेयस। ज्या श्रेयसने एमएससी पडवे संघाला विचार करावा लागला तर पुन्हा एकदा गोलंदाजी सजवताना दिसत आहे तशाच प्रकारची गजी या ठिकाणी पाहायला मिळते। चेंडू जातो निर्धाव, धाव संख्येमध्ये कुठलाही फेरबदल नाही। युसुफ सारख्या फलंदाजाला सुद्धा या ठिकाणी नागी टाकताना आपण बघतोय, परंतु चेंडू जाते पुन्हा एकदा अवांतर। अवांतर चेंडूवरती नक्कीच ताबा मिळवावा लागेल श्रेयसला, कारण श्रेयस आपण अवांतर चेंडू टाकूनच 15 धाव संख्या खर्ची करावा लागलाय तर पहिल्या षटकामध्ये होणार इथे चेंडू आता निर्धाव। ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी करताय अवांतर चेंडू मध्ये ताबा मिळवत नक्कीच आपलं कौतुक करावं लागेल, परंतु कुठे सुद्धा हा खेळाचा दबाव असतो जो आपल्याला अवांतर चेंडू टाकण्यासाठी श्रेयस समोर आणि मला वाटतं युसुफ जात आहेत पुन्हा अवांतर चेंडूवरती त्याच गतीने अंकुश सुद्धा लावला जातोय। चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा चेंडू फेकण्यासाठी श्रेयस तयार, वेगवान गतीने टाकलेला चेंडू मैदानामध्ये स्थिरवतोय। चेंडू जातोय निर्धाव। एमएससी संघ ज्या पद्धतीने या मैदानामध्ये आपण परफॉर्मन्स केलाय आपलं अनुभव या ठिकाणी पणावा लावायला लागेल आणि पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी दोन जाहीर क्षेत्रामध्ये जातोय। दोन धावसंख्ये धावसंख्येची वाढ होते, धावसंख्या होते 29, लॉस ऑफ 2 विकेट, थर्ड ओव्हर विथ प्रोग्रेस, काय समीकरण म्हणता येईल या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीचे परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडू देत आहेत, करो या मरो अशा पद्धतीचा खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळतोय। कारण आपण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स द्याल त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला नक्कीच सामना संपल्यानंतर पाहायला मिळेल। षटक संपतय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर एमएससी पडवे संघाची धावसंख्या होते 2-2, एकच मानवंदना दिली जाते पुन्हा एकदा। पुन्हा एकदा नऊ चेंडू होता, लगातार 2-9 चेंडू या ठिकाणी फेकले जातात, परंतु त्याचा फायदा उचलता येत नाही टिपू याला। विशाल अवांतर चेंडू फेकले जातोय, पुन्हा एकदा सूर्यकाचा पंच केला जातो, इतक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केले जाते, चेंडू जातोय निर्धाव। धाव संख्येमध्ये कुठलाही फेरबदल नाही, अजून 3 चेंडू शिल्लक विशाल याचे आणि पुन्हा एकदा मोठा प्रहार मारला जातो, तितक्या चांगल्या प्रकारचा धाव संख्या सुद्धा गोळा केले जाते। चेंडू जाते सीमा रेषा पार 4 धाव संख्येसाठी, धाव संख्येचं फरक मोठं केलं जात आहे, धाव संख्या होत्या 50। हार्दिक अभिनंदन एमएससी पडवे संघाचं, अर्धशतक फडकावं लागते। पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव। या षटकातला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार केला, इतके चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, एक छोटी धाव संख्या घेतली जाते, 51 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश मिळालंय, नक्कीच एक मोठी धाव संख्या। सेकंड इनिंग वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिले शतक घेऊन येतोय सोहेल, समोर असेल फलंदाज अमोल, स्ट्राईकला अमोल, नॉन स्ट्राईकला श्रेयस आणि पहिला चेंडूवरती प्रहार केला जातो आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खातं ओपन करून देत आहेत अमोल। 4 या धाव संख्येने स्वतःचं खातं ओपन करून दिलंय आपल्या संघासाठी, एक इरादे स्पष्ट करून दिलंय की खेळ अभी बाकी है बच्चो, कारण नक्कीच ज्या पद्धतीने या अंतिम सामना खेळायला जातोय सोहेल सारख्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे प्रहार केला जातोय। पुन्हा एकदा या ठिकाणी दुसरा चेंडू, या ठिकाणी क्लेम बोल्ड, मी आधीच म्हणालो की सोहेल सारखा गोलंदाज, त्या गोलंदाजाला आपण पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, परंतु कुठेतरी सोहेल सारख्या गोलंदाजाने सुद्धा विचार केला असेल आणि त्याच प्रतीचा टाकलेला हा चेंडू दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय। अमोलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संतोष, आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 4 धावा गोळा करण्यामध्ये यश मिळालं, परंतु कुठेतरी तंबूचा मार्ग पत्करावा लागतोय अमोल याला। पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती सोहेल सज्ज होतोय, समोर संतोष बघ्या 52 धाव संख्येचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते। चेंडू जातो निर्धाव, कुठल्या प्रकारची धाव संख्येमध्ये बदल नाही, आतापर्यंत चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स म्हणता येईल। एक चेंडू वरती 4 धाव संख्या खर्ची केल्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक केलंय सोहर याने आणि या ठिकाणी अवांतर चेंडू, अवांतर चेंडू वरती आपल्याला अंकुश लागावा लागेल, कारण हरिण म्हणून 52 धाव संख्येचं एक मोठं फळक निर्माण करता आलंय। पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव, निर्धाव ज्या पद्धतीने अन्ना याने आतापर्यंत फिल्डिंग केले कुठेतरी 2 धाव संख्या आपल्या संघासाठी वाचवतोय। थोडस डोकं शांत ठेवून फलंदाजी करावी लागेल, कारण एमएससी पडवे सारखा हा बलाढ्य संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये खेळताना दिसतोय। नक्कीच मी आधीच म्हणालो होतो की डोकं शांत ठेवून या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल, तशाच प्रकारचा फटका संतोषाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये 2 धाव संख्येसाठी, धाव संख्या होत आहेत 1-7।
शेवटचा चेंडू शिल्लक सोळा याचा शेवटच्या चेंडू वरती बघा किती धावसंख्या गोळा केल्या जाते. सुरेखाचा पंच पाहायला मिळतोय संतोषाच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषे पार चार धावांसाठी. सुरेखाशी फलंदाजी म्हणता येईल की ज्या पद्धतीने पहिल्या चेंडू वरती प्रहार केला गेला त्याच पद्धतीचा शेवट सुद्धा या षटकाचा चौकाराने केला गेला. सुरेखाचा या ठिकाणी आता कुठेतरी मला वाटतं दोन्ही संघांना विचार करावा लागेल की कशा प्रकारची गोलंदाजी आणि कशा प्रकारची फटकेबाजी या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला करावी लागेल. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 11 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश मिळाले. नक्कीच स्कोर बोर्डचा विचार केला तर नक्कीच ही सरासरी शेवटपर्यंत राखली तर नक्कीच हा सामना एक चुरस पाहायला मिळेल. कारण फक्त 52 धाव संख्येचं पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धाव संख्या उडबार संघाने गोळा केल्यात. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन येतात युसुफ. समोर असे श्रेयश एक अष्टपैलू खेळाडू उडबार संघाचा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच श्रेयश आणि हा टटावलेला चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये 2 धाव संख्येसाठी. आपण 2-2 धाव संख्या गोळा केल्या तर नक्कीच 12 धाव संख्या गोळा होऊ शकतात आणि आपल्याला अपेक्षित धाव संख्येचा सरासरीचा स्कोर बडा उपलब्ध करून देऊ शकता. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार युसुफ. बघूया समोर पुन्हा एकदा श्रेयश आणि पुन्हा एकदा जशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूण 4 धाव संख्या खर्ची करावी लागतात आतापर्यंत युसुफ याला. आता कुठेतरी युसुफ याला थोडस डोकं आपल्या मेंदूला त्रास ताण द्यावा लागेल की कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कारण लगातार 2 चेंडू वरती ज्या पद्धतीचे केलाय कुठेतरी या गोलंदाजाला आपल्या चेंडूचा टप्पा शोधावा लागेल. आतापर्यंत 15 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश मिळाले ते श्रेयशाला आणि त्या संघाला. पुन्हा एकदा अशा प्रकारचा फटका मारला जातो इतक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू जातोय ज्या क्षेत्रामध्ये 2 धाव संख्येसाठी. आतापर्यंत 2-2-2 धाव संख्या बोलत असताना 6 धाव संख्या या ठिकाणी गोळा करतोय तो श्रेयश. मी आधीच म्हणालो होतो की सरासरीचा विचार केला तर फक्त 52 धाव संख्या दिसत आहेत पण फक्त म्हणता म्हणता हा धाव फळक आपल्याला मोठा होऊ नये तर त्याच दृष्टिकोनातून ह्या धाव संख्या गोळा केल्या जात आहेत. पहिल्याच षटकामध्ये 11 धाव संख्या खर्ची करावी लागल्या तर दुसरा षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूमध्ये 7 धाव संख्या गोळा केल्या जात आहेत. आतापर्यंत 17 धाव संख्या एकूण गोळा केल्या जात आहेत बुडबार संघाकडून. पुन्हा एकदा युसुफ मार्क वरती सज्ज होतोय. श्रेयस सुद्धा त्या ठिकाणी सज्ज होताना दिसतोय. कुठला फटका पाहायला मिळतो आणि या ठिकाणी पहिला चेंडू जातोय निर्धाव. आता कुठेतरी मला वाटतं युसुफ याचं चांगलं कमबॅक म्हणता येईल. पहिला चेंडू निर्धाव जातोय अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. स्कोर बोर्डचा विचार केला तर नक्कीच 11 रन रेट ने 22 धाव संख्या होऊ शकतात परंतु या ठिकाणी गोलंदाज सुद्धा तितका तात्पर्य आहे. आणि या ठिकाणी अवांतर चेंडू धाव संख्येची वाढ होते. धाव संख्या होते 18. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आणि मोठा फटका मारला जातो याचा फायदा मिळतो श्रेयशाला. चेंडू जाते सीमा रेषा पार 4 धाव संख्येसाठी. नक्कीच मी आधीच म्हणालो होतो की डोकं शांत ठेवून जो खेळाडू या ठिकाणी परफॉर्मन्स करेल यश त्याच्या खिशात जाईल. पण श्रेयश नक्कीच आपलं कौतुक करायला लागेल. एवढ्या दबावावरती सुद्धा हा विचार आपण करताय की कुठल्या पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे. आतापर्यंत 22 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश मिळते सुयशला आपल्या संघाला. आता एमएससी संघाला कुठेतरी या ठिकाणी दबावामध्ये खेळताना आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषेपार बघ्या आणि फलंदाज बाद. एमबीसी संघासाठी एक चांगलं कमबॅक करून देत आहेत युसुफ. कारण ज्या फलंदाजाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे परफॉर्मन्स देत असताना या ठिकाणी बाद झालाय तो श्रेयश डगआउट मध्ये जाताना आपल्याला दिसतोय. परंतु अजून संतोष सारखा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं शतक संपतोय. सरासरीचा विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 11 धाव संख्या खर्ची कराव्या लागल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 धाव संख्या खर्ची कराव्या लागल्या. तिसरं षटक एक निर्णायक षटक असेल वदूत याचं. एक वेगवान गोलंदाज आणि समोर असेल तर संतोष. श्रेयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नाव सांगा प्लीज. अनिकेत. ओके वधू आपल्या गोलन मार्क वरती सज्ज होते. पंचांच्या उजव्या हातातून मारा करे. समोर असेल तर संतोष. ज्या संतोषने पहिल्या षटकामध्ये 11 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश योगदान दिलं होतं. आणि पहिला चेंडू या ठिकाणी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय ज्या क्षेत्रामध्ये 2 धाव संख्येसाठी.
दोन दोन च समीकरण म्हणता म्हणता आतापर्यंत स्कोर बोर्ड होती 24 धाव संख्या गोळा करण्यामध्ये यश मिळालंय ते बुडबार संघाला. दुसरा चेंडू फेकण्यासाठी वधू तयार. समोर असेल पुन्हा एकदा संतोष. अजूनपर्यंत आपण कोणी सांगू शकत नाही की सामना कुठल्या दिशेने कलटणी घेऊ शकेल. पुन्हा एकदा या ठिकाणी मला वाटतं जोरदार अपील केली जाते परंतु या ठिकाणी मिस फील होते यष्टीच्या मागे युसुफ यांची. चेंडू जातोय या क्षेत्रामध्ये दोन धावसंख्येसाठी. धावसंख्या होते सतीजी खेडेकर. कृपया करून आपण आतापर्यंत नक्कीच 26 धावसंख्या गोळा केल्या आहेत या बुडबाळ संघाने. मी आधीच म्हणालो प्रयत्न या ठिकाणी बुडबाळ संघाकडून केला जातोय. वधू ज्याचा पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार होत आहेत. ओके कुठेतरी या ठिकाणी मन विचलित झालंय फलंदाजाचं. पुन्हा एकदा मैदानामध्ये सामना सुरुवात होतोय आणि सुरेख असा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. वधूच्या स्वरूपात अचूक खेळपट्टीवरती टाकलेला हा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज. वधू समोर आहे संतोष. संतोष याला काहीतरी किमया करावी लागेल आणि आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिला जातील. एक मोठा फटका येतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक छोटी धाव संख्या गोळा केली जाते. आता मात्र स्ट्राईकला एकटा ते अनिकेत एक डावखुरा फलंदाज. नक्कीच आपण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये असेल तर गोलंदाजाचं मन हे विचलित करण्यामध्ये या फलंदाजाचं योगदान मिळत असतं. परंतु या ठिकाणी बघूया वधूत कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. वधूत यांना कुठेतरी आता टप्पा हा अचूक शोधावा लागेल कारण कुठेतरी बॅटिंग लाईन वरती डावखुरा फलंदाज आल्यानंतर टप्पा हा शोधावा लागतो आणि सूर्यकाचा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी सूर्यकाचा क्षेत्र सुद्धा पाहायला मिळतंय. मला वाटतं ज्याही क्षेत्रामध्ये चेंडू जात धावसंख्येसाठी धावसंख्येचा फडक दोन या धावसंख्येने मोठं केलं जाते. धावसंख्या होत आहेत 29. अजून दोन चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू वरती किती धाव संख्या खर्ची कराव्या लागतात. वधू त्याला की ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी करतोय यष्टी मागे थोडस तौफिक यांचं मिसपीड केली जाते. कारण तौफिक सारखा एक यष्टी रक्षक ज्याचं अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव आवर्जून घेतलं जातं उत्कृष्ट यष्टी रक्षक म्हणून. ओके सॉरी मगाशी माझ्याकडून चूक झाली असावी. षटक संपतंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर बुडबाळ संघाची धावसंख्या होते 2-29. 12 चेंडू 23 धावा. चौकारांचा विचार केला तर 6 चौकारांची गरज आहे. पण ज्याही क्षेत्रामध्ये आपण जर चेंडू टटावले तर नक्कीच आपल्याला 12 फटक्यांची गरज आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 4 शतक घेऊन येते. पुन्हा एकदा युसुफ समोर असेल तर संतोष. ज्या संतोषने युसुफचा चांगला समाचार घेतला होता पुन्हा एकदा समीकरण पाहायला मिळतं. मला वाटतं सुरेख असं या ठिकाणी गोलंदाजी परफॉर्मन्स पाहिजे. चेंडू जातोय निर्धाव. आता कुठेतरी मला वाटतं एमएससी संघाने मोठा श्वास घेतला असेल ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. मी आधीच म्हणालो होतो की हा युसुफ या संघामध्ये ज्या ज्या खेळाडूचं मी नाव घेतो ना हे नक्कीच नावाने जोगे आहेत. कारण या खेळाडूंकडे इतका खेळाचा अनुभव आहे की कितीही तगडा फलंदाज कितीही चांगला संघ समोर असला तरी त्यांच्यामध्ये ती कुवत आहे की आपण कशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण देऊ शकतो. लगातार 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फिरत आहेत. चांगल्या प्रकारे कमबॅक म्हणतात एमएससी संघाकडून युसुफ याचा. आता कुठेतरी मला वाटतं संतोष हे थोडी दडपणाखाली येताना दिसत आहेत. पण ह्या दडपणामध्ये आपण चांगली कामगिरी केला तर नक्कीच आपलं नाव हे इतिहासामध्ये रचलं जाईल. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. 4 चेंडू जातो या ठिकाणी निर्गोलंदाजी करतायत. नक्कीच युसुफ याचं नाव जिल्ह्यामध्ये का घेतलं असेल याचं उत्तर नक्कीच या मैदानामध्ये त्याने दिलंय. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. जितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा केले जाते परंतु एक छोटी धावसंख्या घेतली जाते. एक या धावसंख्येने धावसंख्येचं फळ मोठं केलं जाते. धावसंख्या होते
तीस शेवटचं चेंडू मला वाटतं शिल्लक असेल आतापर्यंत चांगल्या प्रकारचं षटक म्हणताल युसुफ याचं नक्कीच हे एक निर्णायक षटक एमएससी पडवेकडून या ठिकाणी फेकण्यात आलंय बारा चेंडू तेवीस धाव संख्येची गरज चोवीस धाव संख्येची गरज असताना या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी युसुफ याच्याकडून पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी आवंतर चेंडू फेकला जातोय अवंत चेंडू धावसंख्येची वाढ होते धावसंख्या होते एकतीस शेवटचा चेंडू शिल्लक असताना एक अवंत चेंडू फेकला जातोय परंतु अवंत चेंडूचा फायदा उचलता येत नाहीये पुन्हा एकदा अनिकेत आणि एक मोठा शॉट येतो इतक्या चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण केलं जाते एक चोरटी धावसंख्या घेतली जाते मला तर या षटकामध्ये सूर्यकाचे षटक म्हणता येईल फक्त तीन धावसंख्या खर्ची कराव्या लागल्यात युसुफ याला समीकरणाचा विचार केला तर सहा चेंडू आणि वीस धाव संख्या कराव्या लागतील त्या बुडबड संघाला सहा चेंडू पाच चौकार कुठेतरी आपल्याला ही धाव संख्या गोळा करत असताना इतिहास रचावा लागेल परंतु इतिहास रचत असताना सुद्धा तेवढी ताकद सुद्धा आपल्याला लावावी लागेल कारण इतिहासाचा विचार केला तर नक्कीच इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं पण छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद ही त्यांच्या मावळ्यांमध्ये होती या मैदानामध्ये एमएससी पडवे संघाचे जे मावळे खेळतायत नक्कीच या मावळ्यांमुळेच हा इतिहास या ठिकाणी घडू शकतो पहिला चेंडू या ठिकाणी अवंतर फेकला जातोय अवंतर चेंडू धावसंख्येची वाढ होते धावसंख्या होते तेहतीस पुन्हा एकदा शादाब एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि क्लेम बोल्ड दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी अनिकेत याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय तिसरा धक्का मिळतोय बुडबार संघाला ज्या ठिकाणी पाच चौकाराची गरज सहा चेंडू पाच चौकाराची गरज असताना या ठिकाणी दोन चेंडू सूर्यकाशी फेकले जात आहेत पहिला चेंडू अवंतर फेकला गेला होता परंतु दोन चेंडू या ठिकाणी सूर्य फेकले जातात एकोणीस धावा बघूया एखादा अवंतर चेंडू या ठिकाणी नक्कीच नक्कीच कारण या अवंतर चेंडूचा विचार केला तर नक्कीच शादाब सारखा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करताना त्याच्या सुद्धा दबाव असेल पण या दबावाचा परिणाम त्याच्या गोलंदाजीत दिसत नाहीये एखादा तीन चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळाले आणि चौथा चेंडू सुद्धा या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारे थोडस शॉर्ट रनची वॉर्निंग नक्कीच एक शॉर्ट रन दिला जातोय कुठल्या प्रकारच्या धावसंख्येमध्ये बदल होणार नाहीये चेंडू पुन्हा एकदा जातो निर्धाव आता मला वाटतं नक्कीच एमएससी पडवे संघाचा पार्ट या ठिकाणी जड होताना दिसतंय ज्या पद्धतीने युसुफ यांनी गोलंदाजी केली होती आपल्याकडे यश खेचून घेण्याचा प्रयत्न युसुफ याने केला होता आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी या सामन्यातील अंतिम सामन्यातील फेकण्यासाठी तयार शादाब आणि या ठिकाणी मला वाटतं एमएससी पडवे संघ या स्मृतीच्या संघाचा विजय संघ म्हणून नाव नोंदवला जातोय हार्दिक अभिनंदन एमएससी पडवे संघाचं त्याचप्रमाणे सोमेश्वर गुरुवार संघ यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत परफॉर्मन्स करून या स्पर्धेमध्ये आपण टिकून होतात हे नावाने जोगे असेल मी मंडळातील सर्व सदस्यांना विनंती करेन की